गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। हरि ओम। आपण ब्रह्मानंद योगानंद हा पाहिलं। योगानंद म्हणजे ज्या वेळेस मन बुद्धी चित्त अहंकार पूर्ण शांत होतं, तर त्यावेळेस आत्म्याचा आणि ब्रह्माचा योग होतो, म्हणजे जीव ब्रह्मरूप होतो। तर त्याच्या आपण पद्धती पाहिल्या। झोपेत सगळ्यांना अनुभव आहे, समाधीत अनुभव आहे, चित्त शांत झाल्यावर अनुभव आहे। तर त्याचा आपण विचार केला आणि त्याच्यासाठी काय करायला लागतं हाही आपण विचार केला। आता जो पुढलं प्रकरण आहे तर ते ब्रह्मानंदे आत्मानंद म्हणून आहे। इथे कुठल्याही बाबतीत आत्म्याचंच प्रेम कसं काम करतं ते सांगितलेलं आहे या प्रकरणामध्ये। आता त्याच्यात सुरुवातीलाच प्रश्न आहे, शिष्य प्रश्न विचारतोय की तुम्ही योगानंद सांगितलात, योगानंदामध्ये विचार आहे, आणखीन तो विचार करायला अधिकार लागतो। हा म्हणजे अधिकारी आहेत, बुद्धिमंत आहेत अशांना योगानंद शक्य आहे, कारण तिथे समाधीच्यासाठी आत्मानात्म विचार, सारासार विचार हे सगळं करायला लागतात, चित्ताला शांत करायला लागतं, विवेक वैराग्य संपन्न सगळा लागतो, हे सगळं आहे, त्यांच्यासाठी तुम्ही योगानंद सांगितलात। पण ज्यांना हे शक्य नाही आहे, ज्यांची बुद्धी एवढी तीक्ष्ण नाही आहे, जे इतके चांगले अधिकारी नाही आहेत, अशांना कुठला मार्ग आहे, मूढाची गती कोणती, असा प्रश्न आहे त्याचा। की योगी आत्ता जाणतो हे खरंय, पण इथे मूढाला काय गती? त्याच्यावरती गुरु म्हणाले की तो काय परत जन्माला येईल परत मरेल, त्याच्याबद्दल आम्ही विचार करून काय उपयोग आहे। इथे एक लक्षात घ्यायचं की आपल्याला ना खूप वेळा वाटतं की आपल्या शेजारपाजारचे लोक, आपल्या ओळखीचे लोक, नात्यातले लोक, आपल्याला जो ह्या परमार्थातून आनंद मिळतोय तो त्यांना पण मिळावा। पण खरा प्रश्न जो असतो ना, तर तो अधिकाराची गोष्ट बाजूला राहून दे, पण जिज्ञासा तर पाहिजे ना, हे काय आहे हे जाणण्याची उत्सुकता पाहिजे। जर का केवळ संसारात रमणारे असले तर त्यांना सांगून काहीही उपयोग नसतो, तिथे उलट परमार्थाचीच एकपरीने बदनामी आपण करत असतो। की गीतेमध्ये पण सांगितलं हॅलो अभक्ताला वगैरे, हा पट्टी दिसते जॉईनिंग होणाऱ्यांची, चेहरा दिसत नाही आणि आवाजही थोडा बारीक येतो। आय सी, बर मी आता येतोय आवाज, सगळं व्यवस्थित दिसत आहे, बरोबर आहे? ते जरा त्याची जागा जर का माझ्या याची बदलता आली मला तर पाहायला पाहिजे। आम्हाला सगळं व्यवस्थित दिसतंय आणि ऐकू पण येत आहे। ऐकू पण येत आहे, हो ऐकू येत आहे, व्यवस्थित दिसता पण आहात तुम्ही। हो आम्हाला पण व्यवस्थित दिसत आणि ऐकू येत आहे। ही पट्टी येते हे बरोबर आहे। माझं नाव तळा त्याचे ह्या असतात ना एक एक छोट्या विंडोज, त्यातल्या अगदी खालच्या विंडोत आहे, तर त्याच्यामुळे एखाद वेळे ती पट्टी येत असेल, तिथे पट्टी येते जॉईन झाल्याची आणखीन गेल्याची, तर त्यामुळे ती पट्टी मध्ये येऊ शकते, हे खरं आहे। मी थोडासा अँगल बदलायचा प्रयत्न करते। आणखीन दिसले नाही तरी काही मोठस बिघडत नाही। एनिवे तर हॅलो आता दिसतंय, दिसतंय, हा थोडासा अँगल बदलला। ओके
अधिकार नसताना न तपस्काय किंवा अशा पद्धतीने ज्यांना इच्छा नाहीये, ज्यांचं तप नाहीये, ज्यांचा बारीक येतो आवाज बारीक आहे. एक मिनिट, आता काही फरक पडला? हो हो फरक पडला का आवाज? हो हो होत आहे. आता मला खूप मोठा आला पण ठीक आहे ठीक आहे. काय, मी माझ्या नेहमीचा कॉर्ड बदलला आहे आज, तर त्याच्यामुळे एखाद वेळ जास्त चांगलं ऐकू येईल असं मला वाटत होत. नाही आता छान येत. ओके ठीक आहे. कारण हा ब्लूटूथचा आहे आणखीन तो डायरेक्ट याचा होता कॉर्ड, ज्याच्यापेक्षा हा जास्त बरा असतो असं ऐकलं होतं म्हणून हा वापरते. आता आपलं चाललं होतं की मुढाला काय गती, काय पद्धतीने त्याने जावं, तर त्याच्यावरती चाललंय की मूढ म्हणजे नक्की काय. इथे जे श्री गुरूंनी सांगितलं की ज्यांना संसारातच जे अडकलेले आहेत अशांच्या हितासाठी आम्ही काय करणार आहोत, तिथे आम्ही प्रयत्न करून काय उपयोग, हे आपल्याला लक्षात घ्यायचं असतं की अशांच्या आपण मागे लागून परमार्थाची चेष्टा करायची त्यांना संधी देऊ नये. कारण काहीही केलं ना तरी त्यांना त्याच्यात इच्छा निर्माण होत नाही, त्यांचा तो अधिकार नसतो. आपण पाहिलं की ज्यावेळेस शुद्ध पुण्य जमा झालेलं असतं खात्यात आपल्या, तर त्यावेळेस ह्याच्याबद्दल म्हणजे परमार्थ म्हणजे काय, मी कुठून आलो, काय हे आहे, अशी ती जिज्ञासा निर्माण होते. पण जर का नसलंच शुद्ध पुण्य तर ही जिज्ञासा निर्माण होणार नाहीये, आणि जिज्ञासा नसली तर त्याच्याबद्दल प्रयत्न कसा काय करतील. म्हणून अशांच्या आपण नादी न लागणं हे जास्त बरं असतं. खरं सांगायचं तर शक्यतो ती संगतीच टाळावी. प्रापंचिकांचे जे शुद्ध प्रापंचिक असतात त्यांची आता घरात असतात आपल्या, संगती आपण टाळू नाही शकत, पण त्यांच्या इंटरेस्ट मध्ये खूप अगदी जोरात चर्चा करणं वगैरे हे तरी टाळावं, आपलं अनुसंधान सांभाळावं. म्हणून इथे आता विचारलेलं आहे, शिष्यांनी प्रार्थना केली परत की तुम्ही अतिशय दयाळू आहात, आणखीन दयाळू असल्यामुळे सगळ्यांना सगळ्यांच्या वरती अनुग्रह तुम्ही कराता. तुमची ती इच्छा आहे की सगळेजण आपल्यासारखे व्हावे. समर्थांची आहे ना की आपणासारखे करी ती तत्काळ नाही काळ वेळ तयार लागे. तर तसं शिष्य म्हणतो इथे की तुम्ही अतिशय दयाळू आहात, आणखीन आपला दयाळूपणा जो आहे तर तो नक्की अगदी इथे फळ देईल. कारण गुरूंनी इच्छा केली म्हणजे संकल्प केला की ह्या जीवाचं कल्याण व्हावं, की त्याचं कल्याण मार्ग मोकळा होतो. अनुग्रहाचा तो एक भाग आहे कारण त्यांना संकल्प सिद्धी असते, त्यांचा संकल्प फुकट जात नाही. आपण प्रयत्न नाही केला तर या जन्मात नाही पुढल्या जन्मात तरी मिळेल, काहीतरी आपली प्रगती होत जाईल. त्यांच्या संकल्पाला सत्य संकल्प असतात त्यांचे. म्हणून अनुग्रह जे आहे त्यांचा, त्यांची इच्छा जी आहे की असं असं व्हावं, ते त्यांचा दयाळूपणा आहे. त्याच्यात शिष्याचं कल्याण होऊ शकतं, पण त्यासाठी शिष्याला स्वतःला परमार्थाच्या बद्दल जिज्ञासा निर्माण झाला पाहिजे. अशी जर का जिज्ञासा निर्माण झाली तर श्री गुरु काही सांगू शकतात त्याला. ज्याला इच्छाच नाही त्याला मारून मुटकून आपल्या समोर बसवायचं आणखीन कर असं नाही करता येत. म्हण आहे ना की घोड्याला पाण्याजवळ नेता येतं पण त्याला पाणी पाचता येत नाही. तसं आहे की परमार्थाच्या बाबतीत कितीही कोणीही सांगितलं तरी आशांच्या वरती परिणाम होत नसतो. आणि म्हणून मग त्याला जिज्ञासू असला तर उपयोग असतो, जिज्ञासाच मुळात नसली तर काहीही उपयोग नाही. शिष्याचं एवढं तळमळ पाहून श्री गुरुंनी विचारलं की सांग की तो मूढ जो आहे तो जिज्ञासू आहे का बहिर्मुख आहे.
श्री गुरु अनुग्रह करणार आहेत. अनुग्रह करणं हे त्यांचं, करुणा करणं आहे त्यांचा, काय म्हणूया, कृपा करणं आहे. पण शिष्याला तेवढं जिज्ञासा हवी, आणि जो प्रपंचासक्त आहे तर तो परमार्थाचा अधिकारी होऊच नाही शकत. आणखीन मग श्री गुरु देखील जसा अधिकार असेल तसा उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ म्हणून नाही. मग काय पद्धतीने आहे की तत्वज्ञानाची त्याला गोडीच नाहीये. मग अशाला कर्म आणि उपासना सांगायला लागतं. म्हणजे देवाला भेटायची कुठेतरी इच्छा असेल, तत्वज्ञानाची गोडी नाही म्हणजे ज्ञानाची अजिबात गोडी नाहीये, चित्त शुद्ध नाहीये पुरेसं. आणि अशा याला कुठेतरी आपण उपासना करावी, काहीतरी करा अशी इच्छा होते देवाबद्दल, पण ते समजून घेण्याइतकं त्याच्यात नसतं सामर्थ्य. अशांना कर्म आणि उपासना सांगायला लागते. मग कर्म कसं करावं, काय पद्धतीचं आहे, निष्काम कर्म कसं करता येतं, मग ते ईश्वरार्पण बुद्धीने कसं करता येतं, आपले हे विषय सगळे झालेले आहेत. तर हा सगळा उपदेश त्यांना देता येतो, द्यायला लागतो. आणि उपासना कशी करायची, नाम कसं घ्यायचं, नाम आणि नामी यांचा अभेद कसा आहे, सगळी नाम सगळी दैवत ही ब्रह्माचीच रूप आहेत, अशा पद्धतीने त्याचं निष्काम भजन कसं करता येतं हा त्याला उपदेश करायला लागतो. अशाने त्याचं चित्त शुद्ध होतं, व्हायला लागतं म्हणूया, ताबडतोब होत नाही कधी, शांत व्हायला लागतं. आणखीन हळूहळू ज्ञानाचा अधिकार मिळायला लागतो. म्हणून तत्वज्ञानाची आज गोडी नाहीये, पण कुठेतरी जिज्ञासा आहे, देवाच्या बद्दल वाटतंय प्रेम, अशाला कर्म आणि उपासनेचा उपदेश करायला लागतो. ज्याला ब्रह्मलोक, स्वर्ग, एक एक ह्या कल्पना असतात ना, ब्रह्मलोक हवाय, मग त्यांनी उपासना सांगायला लागते. त्याला चित्त जर का शुद्ध असलं तर त्याला आता ओंकाराची उपासना म्हणा किंवा दैवताची ब्रह्मरूपाने उपासना म्हणा, अशा काही काही उपासना किंवा योग मार्गातले काही काही भाग, अशा यांनी त्याला क्रममुक्ती मिळू शकते. म्हणजे ब्रह्मलोकाचा तिथे तो जाऊ शकतो, त्याला तिथे नेलं जातं. जसं ओंकाराच्या बद्दल आपण पाहिलं होतं एकदा की ओंकाराची उपासना करणारा जो आहे तर त्याला दिवसाभिमानी देवता, सूर्याभिमानी वगैरे त्याला अर्चिरा मार्गाने नेतात, ब्रह्मलोकापर्यंत नेतात, आणि मग पुढे ब्रह्मदेवासह तो मुक्त होतो. आणि हा अडथळा कधी येतो, त्याला ब्रह्मलोकाची इच्छा असली तर. तोच ओंकार म्हणजे ब्रह्म समजून केवळ ब्रह्म म्हणूनच तेच हवाय म्हणून जर का उपासना केली तर त्याला तत्काळ मुक्ती मिळते. पण ब्रह्मलोक हवाय अशी इच्छा असली तर त्याला उपासना सांगायला लागते. आणखीन त्यांनी मग त्याला क्रममुक्ती मिळू शकते जर का ती उपासना व्यवस्थित झाली, परिपूर्ण झाली तर. नाहीतर पुनरपी जननम आहे त्याच्यासाठी देखील. ज्याला स्वर्ग हवाय तिथे कर्मकांड सांगायला लागतं. कर्मकांड म्हणजे वेदविहित कर्म, पूर्णपणे वेदांनी सांगितलंय त्या पद्धतीने कर्म करणं, अग्निहोत्र वगैरे करणं, वैश्वदेव हे जे सगळे आहे तर हे त्याला सांगायला लागतात. कर्मकांड म्हणजे कर्माचा पद्धत, तर ती त्याला समजावून मग त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. त्या पद्धतीने त्यांनी आपली कर्म सगळी सांभाळली, शुचित्व वगैरे त्याच्यातलं सांभाळलं, जीवन त्या पद्धतीने जगला तर त्याला तो स्वर्गलोक मिळतो. पण क्षीणे पुण्य मते लोकम विशंती, कुठल्या योनीत परत येईल हे सांगता येत नाही. पुण्य क्षीण झालं म्हणजे मग पाप एखाद वेळे त्याच्या संचेतात जास्त असेल, मग संचेतात पाप जास्त राहिलं की नीचे योनीत गेला, म्हणजे त्याचं जन्म चक्र कुठेही चुकत नाही, ते चालूच राहत. तिथे आता अशा याच्यात तो मंदबुद्धीचा आहे पण जिज्ञासू आहे, चित्त बऱ्यापैकी म्हणजे बुद्धी मंद आहे त्याची. असं जर का असलं
तर त्याला आत्मानंदाचा उपदेश केला जातो. त्याच्यासाठी कोणाला कुठचा उपदेश, हे जे सांगतायत, आत्मा जाणायची इच्छा आहे पण काय करणार, बुद्धिमंद आहे. अशा ह्याच्यात आत्मानंदाचा उपदेश. आता हे जे चार प्रकार सांगितले, हे जरी त्यांची इच्छा कमी जास्त वेगवेगळी असली तरी श्रद्धा प्रत्येकाच्या जवळ पाहिजे. श्रद्धा असली तर त्यांना त्याची फळं मिळतील. स्वर्ग हवाय, स्वर्गावरती श्रद्धा हवी, उपदेश करणाऱ्यांच्यावरती श्रद्धा हवी. असा जर का श्रद्धा असली तरच ही फळं मिळू शकतात. म्हणून ज्याला उपदेश द्यायचा तो श्रद्धावान असला पाहिजे. हा जो जिज्ञासू आता शेवटचा सांगितला, मंदबुद्धीचा जिज्ञासू, ज्याला आत्मानात्म विचार किंवा अशा पद्धतीने विचार करण्याची कुवत नाहीये, असा जो असतो त्याला आत्मानंदाचा उपदेश केला जातो. आणि ह्या उपदेशाची वेदातली उपनिषदातली परंपरा सांगताय की याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीला जो उपदेश केला होता तो आत्मानंदाचा उपदेश होता. ती आपल्याला कथा माहिती आहे की याज्ञवल्क्य संन्यास घ्यायला निघाले, म्हणजे वास्तविक पाहिलं तर त्यांचं अत्यंत संपन्न होतं गुरुकुल. त्यांना दोन पत्नी होत्या, संपत्ती म्हणजे गोधन वगैरे हे सगळं भरपूर होतं त्यांच्यापैकी. पण तरी देखील चतुर्थाश्रम घ्यायच्या शास्त्राने सांगितलंय म्हणून त्यांनी संन्यास घ्यायला निघाले. आणि संन्यास घेण्याच्या पूर्वी पत्नीची परवानगी लागते, त्याच्याशिवाय संन्यास घेता येत नाही. मग त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींना बोलावलं आणि ते सांगितलं की मला संन्यास घ्यायची इच्छा आहे, मी माझं धन तुम्हाला दोघींना वाटून देतो. त्याच्यावरती कात्यायनी म्हणून त्यांची पत्नी होती ना, तर तिने परवानगी दिली, धन स्वीकारलं तिच्या वाटणीचं. मैत्रेयी जी होती दुसरी पत्नी, तर तिने प्रश्न विचारला की ह्यांनी मला अमृतत्वाची प्राप्ती होईल का, ह्या धनाने मला शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल का. जिज्ञास आली इथे, तिला नक्की कुठे जायचं आहे हे पूर्ण माहीत नव्हतं, पण तरी देखील इथे केवळ धनाने मला शाश्वत आनंद मिळणार नाहीये याच भान तिला होत. म्हणजे हा तिने प्रश्न विचारला की ह्याने मला शाश्वत आनंद मिळेल का, शाश्वत सुख मिळेल का, अमृतत्व मिळेल का, म्हणजे परत जन्म मरण नाही अशी अवस्था येईल का. हा तिने याज्ञवल्क्यांना प्रश्न विचारला. त्याच्यावरती याज्ञवल्क्यांनी सांगितलं तिला की नाही, ह्या धनाने ज्या काही गोष्टी मिळतात त्या तुला भोगायला मिळतील, पण तुला अमृतत्वाची प्राप्ती मात्र होणार नाही याने. तेव्हा मैत्रेयी म्हणाली, मग मला ते धन घेऊन काय करायचं आहे, तुम्ही मला त्याच्याऐवजी उपदेश द्या. आता त्याच्यानंतर याज्ञवल्क्यांनी तिला अत्यंत आनंदाने उपदेश दिला आणि तो जो उपदेश आहे तर तो ह्या आत्मानंदाचा आहे. त्याच्यात नहि पत्युः कामाय पतिः प्रियो भवती, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवती अशी यादी वाचलेली आहे. भली मोठी यादी आहे, सुरुवात पतीपासून केलेली आहे की पतीच्यासाठी म्हणजे पतीच्या सुखासाठी पती प्रिय नसतो, स्वतःच्या सुखासाठी पती प्रिय असतो. मुलाच्या सुखासाठी मुलगा प्रिय नसतो, स्वतःच्या सुखासाठी मुलगा प्रिय असतो. धनाला सुख मिळत नाही, धन प्रिय असतं ते स्वतःच्या सुखासाठी प्रिय असतं. हे सत्य म्हटलं तर फार कटु वाटतं. एकदा मला एक म्हणाले पण होते गृहस्थ की अशा तऱ्हेचा उपदेश केला तर घराघरात फूट नाही का पडणार, अजिबात पडणार नाहीये. उलट्या अनाठाई अपेक्षा ज्या असतात तर त्या ठेवणं आपलं बंद होईल. कारण जर का कळलं की माझा उद्देश जो आहे तो मला सुख मिळावं आहे, तसाच इतरांचा पण त्यांना सुख मिळावं हाच असणार आहे ना. मग अमुक माझ्याशी अशा पद्धतीने का वागला, कारण त्याला त्याच्यात सुख होत. माझा उपयोग ज्याला हल्ली काहीतरी एक शब्द आहे उपयोगी पडणं ह्याला, तर असा जर का असला तर मला तो प्रिय आहे, नाहीतर मला तो प्रिय नसतो, उदासीन वृत्ती असते.
त्रास देणारा असला तर अप्रिय असतो. म्हणजे याचा अर्थ की आत्म नसतो का माय सर्वम प्रियम भवती. जो आज चांगला होता आवडता होता त्याने उद्या जर का मला फसवलं तर तोच नावडता होऊन जातो. त्याचा द्वेष सुद्धा वाटायला लागतो. त्याच्याबद्दल अतिशय संताप येतो. नाव काढू नका माझ्या समोर इथपर्यंत जात जो अतिशय प्रिय होता. म्हणजे शेवटी काय असतं की जोपर्यंत मला त्या व्यक्तीकडनं सुख मिळत आहे तोपर्यंत ती मला प्रिय असते. गजानन महाराजांच्या चरित्रात अशी ती त्या कुष्ठरोग्याची कथा आहे. घरातल्या लोकांनी त्याला घराबाहेर काढलं होतं. तो महाराजांच्या जवळ गेला. जेव्हा त्याचा रोग बरा झाला तेव्हा न्यायला आले घरी. किंवा तुकाराम महाराज जे म्हणतात की बहीण म्हणे दादा दादा जव तेजीमध्ये धंदा. तेच बहीण भावाच्या बाबतीत आहे. जोपर्यंत बहिणीच्या घरी श्रीमंती आहे थाटमाट आहे जोपर्यंत पत आहे तोपर्यंत ही माझी बहीण म्हणून सांगेल. पण तीच जर का दरिद्री असली तर तो तिला बहीण म्हणून कोणाला सांगायला जाणार नाही. असा प्रश्न येतो मग की मग त्याग करतो त्याच काय आहे. केवढा तरी आपण नातेवाईकांच्यासाठी त्याग करतो मित्रमैत्रिणींच्यासाठी त्याग करतो देशासाठी बळी सुद्धा जातात तुरुंगात जातात त्यांच्याबद्दल काय. त्यागाने सुख वाटत. त्यागात पण सुख असत. कर्तव्य पूर्तीच सुख असत. म्हणजे शेवटी जो काय त्याग केला जातो आपण मुलांना वाढवतो. कारण एक तर आपल्याला त्यामुळे मातृत्व पितृत्व वगैरे मिळतं जे आपल्याला हवं असत. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या लालन पालनात सुद्धा आनंद असतो. ते गाणं आहे ना तुझ्यामुळे मी झाले आई. मला अजिबात आवडत नाही ते. जाऊन दे बाळा होऊ कशी उतराई. म्हणजे तिथे सुद्धा स्वतःसाठी बाळ प्रिय असत. बाळांनी माझे मोठं होऊन पुढे काळजी घ्यावी असं वाटत असत. पण तोच जर का बाळ दिवटा निघाला तर कशाला जन्माला घातला याला अशा पद्धतीचे उद्गार निघतात. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती हे जर का आपण अगदी उघड्या डोळ्यांनी विचार केला तर किती सत्य आहे हे आपल्याला कळेल. आणि त्याचा मोठा फायदा असा होतो की मग आपण कोणाकडनं अपेक्षा करणार नाही. जग जगापरी चाले ते असंच चालणार आहे. एवढं लक्षात घेतलं की कोणाच्या वागण्याचं आपल्याला दुःख होईन असं होत. आपण कसे वागणार आहोत आपण हे तेच करतो आपल्या लक्षात येत. आत्मनस्तु का माय सर्वम प्रियम भवति हे जर का आपण पूर्णपणे विचार करून स्वीकारलं तर कोणाबद्दल राग येणं आपलं बंद होईल. कारण उद्देश प्रत्येकाचा स्वतःच सुख हाच असतो. कुठे त्यागात सुख असतं कुठे भोगात सुख असतं. एकतर्फी प्रेमाचं आपण बघतो. ज्या मुलीवरती प्रेम केलं तिच्यावरतीच ऍसिड टाकलं जातं ना का त्याच्यात त्याला मग आनंद होतो. ती मला मिळाली नाही तर दुसऱ्या कोणाला नाही वगैरे. हा जो सगळा व्यवहार जगाचा आहे हा या आत्मानंदाच्या बेसिसवरती आहे. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती आणि तिथे मोठी यादी आहे. पती पुत्र संपत्ती पशु नंतर हे माझं म्हणतो झालं. इव्हन ज्या जाती असतात ब्राह्मण क्षत्रिय देव देवता पंचमहाभूत प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्याला सुखाला जेव्हा कारणीभूत होते तेव्हा ती आपल्याला प्रिय असते. उन्हाळ्यात छान वारा आला छान वाटत. वादळ झालं उन्हाळ्यात ताबडतोब नको तो वारा असं होत. पाऊस जेव्हा सुरुवातीला येतो छान वाटतं पाण्याचा आता तुटवडा संपणार. पूर आला तोच पाऊस नको होतो. आत्मनस्तु कामाय सर्वम प्रियम भवती हा युनिव्हर्सल लॉ आहे. आणि तो जर का आपण उघड्या डोळ्यांनी विचार केला तर आपल्याला ते पटायला लागत.
कारण प्रथम स्वतः प्रिय आहे. हे प्रेम जे आहे आत्म्याचं प्रेम आहे, शरीराचं नाही आहे. आपण ते शरीरावरती प्रोजेक्ट करतो, पण वास्तविक हे जे प्रेम आहे हे आत्म्याचं प्रेम आहे हे लक्षात घ्यायचं. आत्मानंद म्हणून जो आहे तर तो जो आहे तो ह्या दृष्टीने आहे की चेतन जे आहे आत्मतत्व त्याचं खरं प्रेम आहे. आणखीन सगळे बाकीचे जे जड पदार्थ आहेत इतर देहांसह ते सगळे भोग्य आहेत. भोग्य या दृष्टीने त्यांच्याकडे बघितलं जातं. आणखीन मग आता कोणीतरी माझे पाय दाबून द्यावे, कोणीतरी डोकं दाबून द्यावं, कोणीतरी मला काही आणून द्यावं, भोग्य. म्हणून असं जेव्हा आपल्याला वाटतं, हे जेव्हा लक्षात येतं आपल्याला, तर त्यावेळे आपल्या अपेक्षा बंद होतात. आवाज बी वगैरे सगळ्या ह्या अपेक्षाच थांबतात. आणखीन स्वतःकडे देखील डोळे उघडून आपण बघायला लागतो. लग्नाच्या ह्याच्यात सुद्धा आपण सगळे जे कुटुंब संस्था चालते तर ती आपण परस्परात ऍडजस्ट करतो, सांभाळून घेतो परस्परांना. का? त्याच्यात सुख असतं म्हणून. यासाठीच घेत असतो आपण. पण जर का जमलं नाही तर दूर पण होतो, ते देखील सुखासाठीच होतो. म्हणून सगळं जे आहे तर ते प्रेम आत्म्याच्या बद्दलचं आहे हे लक्षात घ्यायचं. आणि त्यासाठी पहिले 8-9 सगळे जे श्लोक आहेत तर ते खर्ची घातलेले आहेत. त्याच्या पुढले देखील ऍक्च्युली त्याच्याचसाठी आहे. अचेतन पदार्थांचा हाच नियम सांगितलेला आहे की आपण पैसे जमा करतो, दागिने घेतो. आज कोण जणन किती दागिने घालू शकतं? दागिने घातले जातात ते खोटे घातले जातात पुष्कळ वेळा. 1 ग्रॅमचे वगैरे घातले जातात. का? चोरी मारी जीवाला भीती. पण तरी देखील माझ्याजवळ आहे मग मी लॉकरमध्ये ते ठेवून देईन, घालणार नाही. पण मला समाधान आहे त्यांच्यापासून. मग ते दागिने लॉकरसाठी असतात का दागिन्यांसाठी असतात का मला बरं वाटावं म्हणून असतात? त्या सोन्याचं रत्नांचं काही माझ्यावरती प्रेम नाहीये, त्या लॉकरचंही माझ्यावरती प्रेम नाहीये. पण मला त्यांच्याबद्दल वाटत, स्वतःच्यासाठी ते मला वाटत, ते मला सुख देतात, त्यांच्या पोझिशन मध्ये मला सुख आहे आणि म्हणून ते मी घेते. तसंच पशूंच्या बद्दल म्हटलंय की बैलाला काही ओझं व्हायला आवडत नाही पण तरी देखील त्याच्या पाठीवरती ओझं लादलं जातं. शेतकरी म्हणा किंवा व्यापारी म्हणा, पूर्वीच्या काळचं उदाहरण आहे ती. तर अशांना त्यांना हवाय नकोय हा विचार नसतो. ते मला प्रिय कुठपर्यंत असतात? जोपर्यंत ते कामं करतात तोपर्यंत. म्हातारे झालेले गाई गुरं घोडे सगळे सोडून दिले जातात. पुढे उदाहरण दिलंय ते जातींचं दिलेलं आहे की त्या काळात ब्राह्मणाची पूजा केली जायची. मग पूजा जी व्हायची ती ब्राह्मण्यामुळे व्हायची. पूजा केली तर ब्राह्मण संतुष्ट व्हायचा अगदी. जरी ब्राह्मण्यापुढे मुळे तो पूजा होत असली तरी देखील संतोष जो व्हायचा तो त्या व्यक्तीला व्हायचा. म्हणजे आत्मनस्तु कामाय हे तिथेही झालं. मग तो तिथे हे नाही लक्षात घ्यायचं की मी ब्राह्मण आहे म्हणून माझी ही पूजा होतीये, ही माझी पूजा होतीये. अशा पद्धतीने ते मी वरती घेत. क्षत्रियांच्या बद्दल तसंच म्हटलंय की क्षत्रिय असल्यामुळे राज्य मी करतोय. आणखीन राज्यकर्ती जी आहे मी करतोय, राज्य व्यक्ती आहे ही. क्षत्रिय केवळ जात राज्य करत नाहीतर अनेक क्षत्रिय असतात. कोणी युद्धावरती शिपाई म्हणून जातात, कोणी राजा म्हणून जातात. पण राजा ह्या इथे जातीची जबाबदारी नाही, इथे त्या पदाची जबाबदारी आहे. स्वर्ग लोक वगैरे त्याच्याही बद्दल म्हटलंय की मला जो हे मिळावायची इच्छा आहे ती मला त्यामध्ये सुख मिळतं म्हणून आहे. स्वर्गात सुख असतं, ब्रह्मलोकात अपार सुख असतं वगैरे जे वाचलं जातं म्हणून मला त्या लोकांची इच्छा असते.
त्या लोकांच्यासाठी मला इच्छा नसते, त्यातल्या सुखासाठी इच्छा असते. आत्मनस्तु कामाय, उपासना. उपासना कशासाठी केली जाते? पापांपासून मुक्ती मिळावी, मला ज्या गोष्टी हव्या त्या मिळाव्या. म्हणजे देवांच्यासाठी पूजा आहे की माझ्यासाठी आहे? त्या देवांना ते निष्पाप आहेत, ते नित्यमुक्त आहेत, त्यांना कसलीही गरज नाही. पण आपण पूजा बिजा का करतो? मला काहीतरी हवं असतं म्हणून करत असतो. आत्मनस्तु कामाय, देव सुद्धा त्यासाठी. तसंच अध्ययन करतात. माझा आवाज अचानक हा व्हायला लागला. इको इको येतोय. केलं का? हा, तिथे आता अध्ययन करतात. अध्ययन कशासाठी केलं जातं? पूर्वीच्या काळी मुंज झाल्यानंतर 8व्या वर्षी वगैरे वेदाध्ययन करायला गुरुकुलात पाठवायचे. आणखीन ज्याची अशी संस्कार, मुंजचे संस्कार वगैरे झालेले नाही, जो वेदाध्ययन करत नाही, तर त्याला व्रात्य असं नाव होतं. आणि तो जवळजवळ आउटकास्ट होता आपल्या जातीतनं. म्हणजे ब्राह्मण म्हणायच्या लायकीचा नाही, म्हणून त्याला शूद्रत्व येत असे. म्हणून मग अध्ययन काय करायचं? वर्णविहित कर्म झालं पाहिजे तर मला तिथे मान मिळणार आहे, नाहीतर नाही. मग नाईलाज म्हणून का होईना वेदाध्ययन केलं जायचं. तुच्छ कोणी म्हटलेलं आवडत नाही. वेदांना कोणी व्रात्य म्हणणार नाही. वेदाध्ययन केलं नाही तर त्या व्यक्तीला व्रात्य म्हणतील, ते येऊ नये. म्हणून पंचभूतांचाही आपण विचार केला, त्यांना जी ईश्वरांनी कामं दिलेली आहेत त्याप्रमाणे सगळ्याही कामं चाललेली असतात. जमीन आपल्याला आधार देते, राहायला जागा देते, सगळं सोसते, त्याच्याबद्दल आपल्याला पीक पाणी सगळं देत असते, पाण्याने आपली तहान भागते, स्वच्छता होते, अनेक गोष्टी होतात पाण्याने. पण अग्नीच्यामुळे आपल्याला अन्न शिजवता येतं, ऊब मिळते, वायू प्राणवायू आहे, आपल्याला श्वास घ्यायला उपयोगी पडतो. सगळेच वायू आहे. आणखीन कपडे वगैरे वाळवणं हे असतं, किंवा काही शोषयती किती मारता, शोषण करतो म्हणजे वाळवतो. आणि वारा आला की आपल्याला म्हणजे छान झुळूक आली की छान वाटतंच तातडीला. या दृष्टीने वायूचं काम आहे. आकाश जे आहे ते सगळ्यांना राहायला जागा देत, अवकाश पोकळी हे त्याचं काम आहे. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला पंचमहाभूत लागतात. ती काही मला हे भूत हवं म्हणून लागत नाही, तर मला त्यांच्यापासून उपयोग आहे, मला काम मिळतं, माझं काम होतं, म्हणून मला ती हवी असतात. त्यांच्या साह्याने आपण आता वीज निर्मिती करतो, वायूच्या साह्याने, अग्नीच्या साह्याने. आणि विजेच्यामुळे आपल्याला आपली इन्स्ट्रुमेंट्स चालतात, त्याच्यामुळे आपल्याला सुकरता येते. हे सगळं जे चालतं ती पंचमहाभूत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला उपयोगी पडतात म्हणून आपल्याला प्रिय असते. धनी आणि नोकर त्यांच्याबद्दल पण तेच म्हटलंय की जो तो आपापल्या हेतूने नोकरी करत असतो, जो मालक असतो, तर तो मालक स्वतःच्या किती वाजले, उशीर झाला का? नाही, ठीक आहे. मालक जो आहे तर तो नोकराला माझं काम व्हावं म्हणून नोकरीला ठेव. आणखीन नोकर पैसे मिळतात म्हणून, उदरनिर्वाह चालतो म्हणून यासाठी काम करत असतो. ते पगार देणं काय, नोकरांनी काम करणं काय, हे काही परोपकाराला करत नाही की माझ्या मालकाला गरज आहे म्हणून मी काम करतोय. पगारासाठी तो काम करतो. मालक देखील नोकराला गरज आहे म्हणून कामावरती नाही ठेवून घेत, तो काम करत असतो, त्याला उपयोग
उपयोगी असतो म्हणून तो कामावरती ठेवतो. म्हणजे हे परोपकाराच्या भावनेतनं केलेलं नाही, हे स्वार्थासाठीच केलेलं असतं. ही सगळी उदाहरणं जेवढी दिलेली आहे तर ती आपल्याला सगळ्या संबंधामध्ये हाच नियम लागू होतो हे सांगण्यासाठी आहे. सगळ्या कुठलाही संबंध घ्या, रोगी वैद्य, रोगी फी देतो, वैद्य औषध देतो, प्रत्येक बाबतीत आहे कर्तव्यपूर्तीचा आपल्याला आनंद मिळतो म्हणून कर्तव्य आपण करतो. किंवा कर्तव्य नीट केली, उत्तम केली, निष्काम केली तर चित्त शुद्ध होतं, परमार्थाकडे आपल्याला जाता येतं, ह्या दृष्टीने आपण करतो. म्हणजे एकूण काय आहे, काहीतरी फायदा असल्याशिवाय कोणी काही करायला जात नाही, कोणी कोणावरती त्याशिवाय प्रेम करत नाही. ही जी आहे तर आता ह्या प्रेमाची जात काय पद्धतीची आहे त्याचा विचार केला 21व्या श्लोकात की आत्म्यावरची प्रीती आता सांगितली. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति, जे काय जगात आहे ते आपल्या स्वतःच्या वरच्या आत्म्याच्या वरच्या प्रेमामुळे आपल्याला प्रिय वाटतं. म्हणजे दुसरी व्यक्ती प्रिय वाटली तरी देखील त्याच्यामध्ये देखील आत्मतत्व हे लक्षात घ्यायचं, त्या तत्वासाठी आपल्याला प्रिय वाटते. मग ही जी प्रीती आहे तर ती तिचे बरेच पदर आहेत. ज्याला मी माझं म्हणतो तिथे आसक्ती असते, ईश्वर, कर्मकांड ह्याच्यावरती श्रद्धा असते, गुरु, देव, भक्ती पण असते तिथे, श्रद्धा भक्ती. किंवा जे मला माझ्याजवळ नाहीये ते मला हवाय अशा पद्धतीने ओढ असते. या सगळ्या प्रेमाच्याच जाती आहेत. माझं आहे म्हणून आसक्ती वाटणं, भक्ती वाटणं, एखाद्या गोष्टीची ओढ वाटणं, माझी श्रद्धा, प्रेमपूर्वक श्रद्धा, त्या श्रद्धेसाठी मी खूप कष्ट करत असते, ह्या सगळ्यापेक्षा आत्म्यावरचं प्रेम हे पूर्णपणे वेगळं आहे. आत्म्यावरचं प्रेम जे आहे, तर आत्ता ह्या ज्या सगळ्या आपण उदाहरणं पाहिली तर ही उदाहरणं कशावरती तरी अवलंबून असलेलं सुख देतात आपल्याला. निर्विशेष, निर्विषय असं सुख देत नाही. काहीतरी मिळालं, कोणी अनुकूल असलं, अशा काही गोष्टींनी आपल्याला त्याच्यात सुख मिळतं. ते पूर्ण निरपेक्ष अजिबात नसतं, कायम हे सुख सापेक्षच असतं. पण आत्मसुख जे आहे ते पूर्ण निरपेक्ष आहे. तिथे सात्विक गुण, सत्वगुण तो काम करत असतो. सुखाच्या अनुसंधानात असलेली सात्विक चित्तवृत्ती हे या प्रेमाचं स्वरूप आहे अशी व्याख्या दिली आहे 22व्या मध्ये. आता केवळ सुखाच्या अनुसंधानात म्हणजे सुखरूप फक्त ब्रह्म आहे, फक्त आत्मा आहे, त्याच्या अनुसंधानात असलेली जी सात्विक चित्तवृत्ती आहे, सत्व रज तम, सत्वात संजायते ज्ञानम, रजसा लोभ एवच, प्रमादमोह तमसा, वाटणी अगदी स्पष्ट आहे. म्हणून सत्वगुण जेव्हा वरती येतो तेव्हा तो ज्ञानाच्या मागे जातो. आणखीन रजोगुणामुळे जे सुख आपल्याला हवं असतं ते वेगळं असतं. चमचमीत पदार्थ खावेत, कुठे मिरवावं, छानछान गोष्टी असाव्यात, माझंच चांगलं असावं, माझ्यासारखं आणखीन कोणाचं नको, अशा पद्धतीने रजोगुणाचं असतं. तमोगुणाचं त्याहून वेगळं असतं. त्याच्याबद्दल आपण चर्चा सुद्धा नको हे करायला. पण सात्विक मनोवृत्ती जी असते सुखाच्या अनुसंधानात असणारी, सुखाच्या म्हणजे आत्मसुखाच्या, आत्म्याच्या, आत्म्याच्या अनुसंधानात जे राहतं ते सुखाच्याच अनुसंधानात राहतं, अशी जी चित्तवृत्ती आहे ती ह्या प्रेमाचं स्वरूप आहे. आणखीन ह्या सुखाची इच्छा कधीही कमी होत नाही. बाकीची जी लौकिक सुख आहेत तर त्यांची इच्छा कमी होते.
आज काय पाहिजे जरा हिंडून आले. अखंड हिंडायला सांगितलं तर नाही आवडत, म्हणजे त्या सुखाची इच्छा कमी होते. पण आत्मसुखाची मला आज समाधीचा अनुभव आला, आता उद्या परत कशाला कंटाळा आला असं अजिबात होणार नाही आहे. ते सुख कायम हवंस वाटत, कारण ते माझं स्वरूप आहे हे लक्षात घ्यायचं. सुख हे माझं स्वरूप आहे आणि हे निरपेक्ष सुख हे माझं स्वरूप आहे. फक्त आपण हे सुख, निरपेक्ष सुख हे स्वरूप न धरता आपण कशावरती तरी ते आरोपित करतो आणि त्याच्यामुळे आपण विषयांच्या मागे लागतो. पण खरं माझं स्वरूप जे आहे तर ते असं निरपेक्ष सुख आहे आणि ते सत्वगुणाच्या मुळे मिळतं. म्हणून हे सुख जे आहे हे बाकीच्या सुखांच्या पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि हा सत्वगुणाचा सुख हा आविष्कार आहे. प्रेम हा सत्वगुणाचाच आविष्कार आहे. म्हणजे प्रेम म्हणजे रजोगुणाचा असं नाही, आसक्ती आली की रजोगुणाचा आहे. पण जेव्हा नुसतं प्रेम असतं तर ते सत्वगुणाचा आविष्कार आहे, ज्याच्या स्वतःचा फायदा बघितला जात नाही तर एक आत्मतत्व म्हणून तरी बघितलं जातं. किंवा निखळ प्रेम फार जे रेअर असतं असं. प्रेम आणि ज्ञान ह्या वेगळे नाही आहेत. तसे देवावरती आपण प्रेम करतो, देवाचं ज्ञान होतं मग. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. देव व्यवस्था करतो मग. देवावरती प्रेम केलं की ज्ञान मिळण्याची व्यवस्था आपोआप होणारच आहे, कारण ते वेगळे राहत नाही. म्हणून मग सुखाची साधनं जी आहेत तर ती प्रिय होतात, तसा हा सुखाचं साधन नाहीये. तर तो माझं स्वरूप आहे, सुखरूप आहे. ह्या आत्म्यापासून मला सुख मिळेल असं नाही. हा आत्मान हा आत्मा वेगळे नाहीये, सुखरूपच आहेत. आणखीन जे सुख असतं तर ते आत्मसुखच असतं हे इथे लक्षात घ्यायचं. म्हणून व्यवहारातल्या वस्तूंच्या मुळे सुख मिळतं म्हणून त्या प्रिय होतात. तसाच आत्मा पण सुखाचं साधन आहे की काय असं आपल्याला वाटू शकतं, पण तसं नाहीये. आत्मा हा एकमेव अद्वितीय आहे. स्वगत सजातीय विजातीय भेदरहित आहे. आरशात पाहिलं सौंदर्य असलं तर सुख वाटत. आमच्यासारखा काळा रंग असला सुख नाही वाटत. तशीच गोष्ट आहे की आपल्याला व्यवहारात अनेक गोष्टींमुळे सुख होत असं वाटत म्हणून त्या प्रिय होतात. पण आत्मा असं सुखाचं साधन नाहीये, तर तो सुखरूप आहे. सुख हेच त्याचं स्वरूप आहे. त्याला सुखी होण्यासाठी कसलीही गरज नाहीये, तो स्वतःच सुख आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा हो, तुकाराम महाराज म्हणतात. संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. का? कारण ते ब्रह्मरूप झालेले असतात म्हणून संत असे असतात. ते सुखरूप झालेले असतात म्हणून त्यांना सुखाचं मूळ म्हटलंय, विश्रांतीची विश्रांती म्हटलंय. म्हणून एकाच आत्म्यात एक भोक्ता आणखीन एक भोग्य असा आत्मे नसतात. आत्मा एकच आहे. आणि विषयातनं जे सुख मिळतं तर ते सामान्य प्रेम आपल्या असतं, पण आत्मा परमप्रिय आहे. मला वाटतं तत्वविवेकात आपण पाहिलं होतं की आत्म्यामुळे जे प्रेम असतं तर सगळ्यात जास्त प्रेम जे आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे त्याच्यावरती असतं. स्वतःच्या देहावरती त्याच्याहून थोडं कमी. आत्म्याच्या सगळ्यात जवळ आपलं अंतःकरण असतं, मन बुद्धी हे जवळ असतात. त्याच्याहून शरीर, शरीराचे काही भाग गेले तरी एक वेळ चालतात आपल्याला, पण जाणीव जाऊन कसं चालेल. त्याच्याहून कमी प्रेम आपले जे प्रिय नातेवाईक असतात जवळचे, काय म्हणूया, पत्नी पती मुलं नातवंड वगैरे वगैरे वगैरे, त्याच्याहून कमी प्रेम त्या मुलाच्या मित्रावरती असतं. हे सगळे एक एक ग्रेडेशन्स दिलेली आहेत तिथे.
म्हणून आत्म्याचं प्रेम आहे तर तेच तिथे आविष्कृत होत, तेच तिथे आपल्याला वाटतं, फक्त आपल्याला ते कळलेलं नसत. प्रेम जे आहे ते आत्म्यावरच असत. आणखीन विषय भिन्न असल्यावर त्या प्रेमाची वाटणी होते, विषयांचा वीट येतो. आज एक विषय हवा वाटतो, उद्या दुसरा विषय हवा वाटतो. पण आत्मप्रेम मात्र तसं नाही आहे, ते कायम हवं आणि हवं आणि हवं असंच आहे. तिथे धरसोड अजिबात नाही आहे, तिथे कमी जास्तपणा नाही आहे, ते आगमापायी नाही आहे, व्यभिचारी नाही आहे, आज आहे उद्या नाही असं नाही आहे. कमी जास्तपणा वगैरे कसलाही तिथे नाही आहे, ते कायम आहे आणि ते आहे आणि तेवढंच सुखरूप आहे. तिथे पूर्ण मद पूर्ण मिदम जे म्हटलेलं आहे ते पूर्ण सुख आहे, बाकी कुठलंही असं नाही आहे. त्याच्यातनं कितीही काढा तरी देखील त्याच्यात कुठेही कमी येणार नाही आहे. तिथे आणखीन वाढवायचा वास्तविक प्रश्नच येत नाही, त्याच्यात कमी जास्तपणा नाही आहे हे अगदी लक्षात घ्यायचं. आणखीन नाहीतर आपण काय करतो की आज काय पिझ्झा खाल्ला त्यांनी मला सुख मिळालं, उद्या काय बासुंदी करूया, परवा काय श्रीखंड करूया, एक सोडून दुसऱ्याच्या मागे आपण धावत असतो. आत्मा एक सोडून दुसऱ्याच्या मागे जाता येत नाही, आत्मतत्व एकच आहे. त्याच्या संबंधी अशा पद्धतीने धरसोड होणार नाही आहे, कमी जास्तपणा येणार नाही आहे, कारण ते स्वतःच स्वरूप आहे. स्वरूपाला कसं काय आपण सोडणार. मी मला सोडून चालले, माझा मला कंटाळा आला म्हणता येईल का, कुठे जाणार आहे मी मला सोडून. तसं आपलं स्वरूप जे आहे ते सोडून आपल्याला कुठेही जाता येत नाही, कारण ते मी आहे. आत्म्याची उपेक्षा तरी कसं करायची, मी नाही त्याच्याकडे लक्ष देणार असं नाही करताय, कारण आत्मा आहे ते माझं स्वरूप आहे, त्याच्यामुळे मी सगळे व्यवहार करते. इथे उपेक्षाही शक्य नाहीये. म्हणून मी रूपाने तोच सतत सरका आहे, तर तो आहे म्हणून मी आहे, म्हणून मी सगळं करते, त्याची उपेक्षा कशी काय करता येईल. तेच अधिष्ठान आहे सगळ्या विश्वाचं माझं. मग असा प्रश्न येतो की आत्महत्या करतात त्यांचं काय, तिथे मग आत्म्यावरती प्रेम नाही का. आत्म्यावरच्या प्रेमामुळेच आत्महत्या केली जाते. ज्या वेळेस देहापासून अतिशय दुःख व्हायला लागत त्यावेळेस माणूस म्हणतो की नको हा देह, त्याच्यापेक्षा त्याच्यातनं मी सुटेन तर बरं होईल. आपण पाहिलं असेल की आत्महत्या सोडा, खूप आजारी माणसं जी असतात, अतिशय दुखताय, सगळ्या तऱ्हेचा त्रास होतोय, त्यांच्या तोंडून आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की देव मला कधी नेतोय, कोण जाणे कंटाळा आला आता, कधी सुटतोय मी ह्याच्यातनं. म्हणजे मी सुटणारा आहे हे आपण स्वीकारतो, आणि तरी पण आपण ते स्वीकारत नाही. सगळी विनोदी गोष्ट आहे ती इथेच आहे की मी सुटतोय हे जरी स्वीकारलं तरी देखील देहरूपाने मी सुटायला नको असतो, देहाचा त्रास जायला हवा असतो. सुटणारा मी कोणीतरी देहातल्या मी पेक्षा वेगळा आहे ना, म्हणजे मी देह नाहीये, देहापासून सुटणारा मी कोणीतरी वेगळा असला पाहिजे. हे पटत आपल्याला, पण तरी देखील कळतं पण वळत नाही म्हणतात ना, तसं होऊन जात, कारण आपला विचार कमी पडतो. जर का विचार आपण जागा ठेवला तर आपल्याला हे पटून जातं की खरोखरीच जाणारा मी सुटणारा मी ह्या देहाहून वेगळा असलाच पाहिजे, नाहीतर देहास मरण आलं की सुटेन निघाची, हे उद्गार निघाले नसते. हे आपल्याला माहीत असून आपलं विसरतो दरवेळे. कर्णाच्या सारखी अवस्था असते आपली, परीक्षेची वेळ आली की विसरायला होतं. कर्णाचा शाप माहिती आहे ना, परशुरामाने त्याला शाप दिला होता की ज्या वेळेस खरी तुला ह्या अस्त्राची गरज असेल त्यावेळेस तू ते विसरशील. त्याप्रमाणे अर्जुनावरती ते जेव्हा सोडायची वेळ आली तेव्हा कर्ण ते अस्त्र विसरला होता. तशीच आपली वेळ असते कायम,
मी सुटेन म्हणजे मी कोणीतरी वेगळा आहे वगैरे, हे सगळं आपल्याला पाठ असतं, आपल्याला हे कळत असतं, अगदी सामान्यांना सुद्धा कळत असतं. आपण तर अभ्यास करतोय, पण हा अभ्यास सगळा पुस्तकात राहून जातो आणि आपण हे विसरतो. हा सन्निधची असावा विचार म्हणून समर्थ जे सांगतात, तो हा विचार सन्निधीला. म्हणून आत्म्याहून हे शरीर वेगळं आहे एवढं लक्षात घ्यायचं. जो राग येतो तो त्या देहाला होत असलेल्या त्रासाचा आहे. जर का तो त्रास गेला तर ताबडतोब म्हणतो की नाही अजून राहू आपण, ताबडतोब की अजून मरायची आवश्यकता नाही, ताबडतोब आपला विचार फिरतो. याला काय कारण आहे? कारण आत्मरूप कायम आहे, ते नाही असं कधी होत नाही, आणि ते आपण देहावरती त्याचा अध्यास करून घेतो. तर त्यामुळे मी कायम असावं असं आपल्याला वाटत असतं आणि त्या पद्धतीने आपलं वागणं असतं. म्हणून कुठच्याही विषयापेक्षा आत्मा सगळ्यात जास्त प्रिय आहे हे लक्षात घ्यायचं. आणखीन सगळी कोणाचीही प्रवृत्ती जी आहे ती त्याच्यासाठी आहे, नाहीतर च्यवनप्राश सारखी औषधं आली नसती. ही जी अशी औषधं येतात चिरतरुण ठेवाय करणारी, अमरत्व पाहिजे, वर काय पाहिजे, मरण नको, अशा पद्धतीची जी येतात ती ह्यामुळे येतात की मी कायम असावं वाटतं. फक्त मी म्हणजे देह नाही हे आपण विसरतो इथे, आणि देहरूपाने कायम जगायला बघतो, तिथे सगळा घोटाळा आहे. हे जर का आतमध्ये ठसलं तर देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो हे आपल्याला अंगवळणी पडायला हवं. हळूहळू हे आपल्याला शिकता येत. आज आता इथे थांबूया आपण, 31 पर्यंत आपण गेलेले आहोत. आता 31वा श्लोक झाला. काही प्रश्न असले तर बोला. आत्मानस तू कामाय सर्वं प्रियं भवती, हे सगळं आत्म्याच्या आनंदासाठी आणि आत्म्याच्या म्हणजेच मीच्या आनंदासाठी चाललंय. पण हे दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करताना कसा विचार करावा? ते जर का आपल्याशी आपल्यामध्ये चुकीचं वागत असले तर त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण विचार करायचा प्रयत्न करावा. त्यांना त्याच्यात सुख मिळत आहे म्हणून ते तसे वागतात आपले, ते तो त्याच्या आनंदासाठी वागतो. तो भलेही रागवत असला तरी तो त्याच्या आनंदाकरता राग. म्हणजे त्यांना असं वाटत असेल की आपल्या ते कल्याणाचं आहे म्हणून ते त्यांचं कर्तव्य करण्यासाठी रागवत असतात. माझी मुलगी मला कायम रागवत असते, आई बाहेर जाऊ नको, आई अमुक करू नको, आई उचलू नकोस. हा नाही, हे तर ठीक आहे की याच्यामध्ये कसं एक काहीतरी हिताचा विचार किंवा नाही, पण रागावून जरी संतापून जरी म्हणाले तरी सुद्धा त्यांच्या मते आपलं चुकलेलं असतं म्हणून ते संतापतात. त्यांच्या सुखाला आपण कुठेतरी धक्का लागले लावलेला असतो म्हणून ते संतापतात. त्यांना आता ताई माणसं असतात ती कायम अशी पेटलेलीच असतात म्हणजे असतात कोणी कोणी, कारण त्यांना ही अपुरेपणाची भावना असते हे लक्षात घ्यायचं. पुष्कळ वेळा हा जो ज्याला इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात, अशी लोक आपलं मोठेपण गाजवायच्या जास्त मागे लागतात. कॉम्प्लेक्स हे इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स असतो, मला येत नाही तर मी जास्त अधिकार गाजवीन. ओके, संताप अशा लोकांचा जास्त असतो. हा कुठेतरी आपला कमीपणा झाकावा म्हणून, कमीपणा का झाकावा असं वाटतो. आत्मनस्तु कामाय, मी मोठा आहे, मी मला प्रिय आहे, ते प्रिय इतरांना पण वाटलं पाहिजे, या दृष्टीने असतं हे. मग
हे समजून आपण शांत राहायचं असं. मावशी हा आत्मा नसतो कामाय सर्वम प्रियम भवती हे स्थित प्रज्ञाच्या बाबतीत आपण कसं लावून घेऊ शकतो, कारण तिकडे त्यांच्याकडे तिरस्कार किंवा राग द्वेष असं काहीच नसतं, मग त्यांच्या बाबतीत आपण ही संगती कशी लावून घ्यायची? ह्या त्यांच्याबद्दल संगती लावायचा प्रश्नच नाही. आत्मनेवाभूत म्हणून ते म्हणतात हे सर्व पश्यती, सगळं जग त्यांना आत्मरूप झालेलं असत. तो मोह शोक एकत्व मनुपंचतहा, म्हणजे हे जे आहे हे आमच्यासारख्या नॉर्मल लोकांसाठी आहे. आत्मा नसतो काम आहे हे पर्टिक्युलरली म्हणतं गेलंय ते आमच्यासारख्या लोकांसाठी आहे. आपल्याला साधनाला ह्या फार उपयोगी पडतं, आपली शांती टिकवायला आपल्याला उपयोगी पडतं. लोकांच्या बद्दल अंडरस्टँडिंग जे असतं तर ते आपल्याला त्याच्यामुळे मिळू शकत. बर, आणि स्वतः बद्दल देखील गैरसमज राहत नाही. हो, म्हणजे काका म्हणतात की मन जर शुद्ध झालं तर साधना होत नाही नीट. त्याच्यासाठीचा हा विचार खूप उपयुक्त ठरतो, फार उपयोगी पडतो. हा, याच्यामुळे शुद्धता येत नाही. की प्रत्येक जण आपापल्या ह्याच्यासाठी करतोय हे लक्षात घेतलं की त्यांच्याबद्दल आपल्याला राग येणं बंद होऊन जात, जो तो आपापल्या पद्धतीने हे करत असतो. बरोबर, बर, हे स्वीकारायलाच माणूस कचरतो. मी असा कसा असेल अशा पद्धतीने आपलं चालतं. लोकांच्याच कठी घातके पहिलं डोळे उघडून पाहायला लागत. म्हणजे थोडक्यात नाण्याला दुसरी बाजू पण आपण बघायची सवय लागते आपल्याला. अगदी, दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पण विचार करायचा असतो. आणि जसं मला माझ्यावरती प्रेम आहे आत्म्यावरती तसंच त्याचं पण आहे हे लक्षात घ्यायला लागतं. मावशी, इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स माणसामध्ये असतो, पण मग तो कमी करण्यासाठी काय करा, म्हणजे काय विचार करायचा असा? आता इन्फेरियॉरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काय? माझ्यातली कमीपणाची भावना, त्याच्याबद्दल मला कमीपणा वाटतो. समजा मला शिक्षण म्हणून मला कमीपणा वाटत, पण शिक्षण मिळून काय वेगळं होणार आहे का? कशासाठी शिक्षण असतं? पैसे मिळवून त्याच्या साह्याने जीवन जगण्यासाठी. मग ते जर का मला शेतीतनं मिळत असलं किंवा आणखीन कुठच्या उद्योगातनं मिळत असलं, व्यापारातनं मिळत असलं, तर उद्देश माझा पूर्ण झालाय की नाही? मग शिक्षण नाही म्हणून मला वाटत काय कारण आहे? अच्छा, आता सुसंस्कृतपणा शिक्षणाने येत नाही हे तर पक्क आहे. हो, सुसंस्कृतपणाचा काळी मात्र संबंध नाही आहे. म्हणून आपल्याला जे हवंय ते सुसंस्कृतपणा हवाय. शिक्षणाच्या बद्दल एक एक अनुभव फार वाईट येतात शिक्षण शिकलेल्या लोकांच्याकडले. त्याच्यापेक्षा ही सुसंस्कृत खेड्यातली अडाणी माणसं फार चांगली असं म्हणायची वेळ येते. म्हणजे सगळ्या बाबतीत हे आहे, हा जो कॉम्प्लेक्स असतो. आता रंगाबद्दल मी मगाशी म्हणते, हा सहज गुणाची नसले उपाय काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची म्हणून समर्थ सांगतात. हा जन्माबरोबरच मिळालेला आहे, त्याच्याबद्दल खंत वाटून काही उपयोग असतो का? नाही, तो स्वीकारायचा आणि मग काहीतरी धराय सोय आगांतुक गुणांची. म्हणजे जे आपल्याला चांगले गुण अंगी बाणवता येतील ते बाणवून घ्यायचे. अंतर शृंगार दिले म्हणून समर्थ म्हणतात. ओके, हा विचार आपल्याला करून आपल्यातला कॉम्प्लेक्स घालवायला लागतो. शिक्षण म्हणजे सर्वस्व नाहीये. म्हणजे इथे मग विवेक वापरायचा आपला, विवेक वापरायचा आणि कम्पॅरिझन बंद करायचं. कम्पॅरिझनचे फार प्रॉब्लेम येतात अशा तऱ्हेचे. कॉम्प्लेक्स कम्पॅरिझनमुळे येतात. बरोबर.
ठीक आहे, हॅलो, धन्यवाद. हॅलो मावशी. हॅलो. हा बोल. हा, मला असा प्रश्न विचारायचा आहे की ठीक आहे, म्हणजे आपण आपला समतोल घालवून द्यायचा नाही किंवा काय हे बरोबर आहे, परंतु टिट फॉर टॅट अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, मग आपण आपला काही दोष नसताना निमूटपणे एखादा जर आपल्यावर आरोप करत असेल तर मग आपण तो सहन करायचा का? नाही, अन्याय सहन करायचा नाही, पण त्याचबरोबर आपण खवळून जायचं. हा, मनावर ताबा ठेवायचा, रागावर ताबा ठेवायचा, शांतपणे प्रतिकार करता येत. हो 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 हो, बरोबर. करायचा हा, पण जर का नावं ठेवत असला तर त्याच्यातलं सत्यत्व किती आहे ते पण पडताळून पाहायला. खरंय खरंय, बरोबर. आणि मग जर का ते ज्या पद्धतीने बोलतोय ते सत्य असलं तर स्वतःच्या सुधारणा करून घ्यावी. हो, बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात ना, शेजारी असावं ना आईचे घर आपल्या. निंदकाचं घर असावे शेजारी असं म्हणतातच, आपल्या चुका त्यामुळे कळत नाहीत. आपण तरी स्वयंपूर्ण असू शकत नाही. बरोबर आहे तुमचं, अगदी खरंय. सगळ्यांच्या चुका असतात, काही ना काहीतरी दोष असतात, निर्दोष नाही. खरंय खरंय, बरोबर बरोबर, धन्यवाद. आपण आपल्या दोषांकडे डोळे झाक करतो. हो हो, किती म्हणी आहेत, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, दुसऱ्याच्या डोळ्यात कुसळ दिसत. कुसळ दिसत, अगदी अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर पटलं ताई, धन्यवाद. आपण म्हणतो तसं अष्टधा प्रकृती असल्यामुळे ते आपण तीन गुणांच्या अधीन आहोत. मगाशी आपण आत्मानस्तु कामाय सर्वं प्रियं भवति म्हटलं, दरवेळी दुसऱ्याचा विचार करताना त्यालाही तेच वाटत असेल जे मला वाटतंय. त्याच्या ऐवजी जर आपण आता त्रिगुणांचा पण बघितलं की सत्वगुण वाढला की कसं माणूस वागतो, रजोगुणाचा असला तर कसं वागतो, तमोगुण काय, तर आता ना ही अशी मजा येते, म्हणजे एखादा माणूस असं वागत असला तर असं मनात येते की याचा रजोगुण वाढलाय. हे लक्षात आल्यावर आणखीन आता मजा वाटायला लागली उलट. मग त्याचा राग येत नाही. आपण रजोगुण कधी वाढतो हे पण आपण पाहायचं असतं. हो, ते तर आहे. मजा मजा यायला लागते आता एक एक हे अनुभव आल्यावर. ऍप्लिकेशन मध्ये फार मजा असते खरंच. चला थांबायचं घेऊ श्लोक. भावे पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला वारी, सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी ही हवी, सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.